फक्त 3 लाखात? हो, फक्त 3 लाखात व्यवसायासाठी गाळा, तोही औरंगाबाद शहरात आणि रेडी पोझिशन देखील. हायटेक बिझनेस सिटी मध्ये आपल्या व्यवसायासाठी गाळा बुक करा 22 मार्च पर्यंत आणि मिळवा लॅपटॉप मोफत. लघु उद्योजकांसाठी सुवर्ण संधी, 70% सबसिडी, कर्ज सुविधा देखील उपलब्ध. 226 गाळ्यांच्या सर्व सुविधायुक्त हायटेक प्रकल्प. आमचा पत्ता वंश ग्रुप अजंता फार्मा समोर चिकलठाणा, MIDC औरंगाबाद. मोबाईल 93250 13550. लॉकडाऊन मध्ये काही प्रमाणात बाजारपेठा उघडत असल्या तरी वाहतुकीची सुविधा उपलब्ध नसल्याने शेतीमाल बाजारात जात नाहीये. त्यामुळे कन्नड तालुक्यातील अंतापूर येथील एका शेवगा उत्पादक शेतकऱ्यासह अनेकांचं नुकसान होत आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. याचा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना फटका बसतोय. आधी दुष्काळ, मग अवकाळी, त्यातून कसाबसा वाचलेला शेतीमाल आता काढणीला आलाय. मात्र या कोरोनाच्या संकटामुळे हातातोंडाशी आलेला घास डोळ्यासमोर मातीमोल होताना दिसत असल्याने शेतकरी हवालदिल झालाय. अनेक फळबागायत शेतकरी माल शेतातच फेकून देत आहे, तर लाख मुलाची फळे अक्षरशः जनावरांना खाऊ घालावे लागत आहे. बाजारपेठा सुरू असल्या तरी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पूर्णपणे बंद आहे, त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडलाय. असाच लॉकडाऊनचा फटका कन्नड तालुक्यातील अंतापूर येथील सुदाम बोडखे या शेवगा उत्पादक शेतकऱ्यांना बसलाय. 4 एकरवरील शेवगा विकला जात नसल्याने त्यांचे लाखो रुपयांचं नुकसान झालंय. त्यांनी 4 एकरात शेवगा लावलाय. आतापर्यंत शेवगा 1 लाख रुपये भांडवली खर्च केला. शेवग्याचं पीक चांगलं प्रमाणात आलंय, तर शेंगा 3 ते 4 फूट वाढल्या आहेत. एकदा शेंगांची तोडणी केली, मात्र 10 दिवस झाले तोडणी न केल्याने शेवग्याचं झाड ओझाने वाकलंय. व्यापारी शेवगा खरेदीसाठी तयार नाही, वाहतूक बंद आहे. परिणामी या शेवगा उत्पादकाचं आणि यासारख्या अनेक शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे. दिलीप मिसाळ, MCN न्यूज, गल्ले बोरगाव.